आता पुढची बातमी आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी 4 तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदमांना अटक झाली आणि साई रिसॉर्ट प्रकरणातली ही पहिली मोठी कारवाई झाली आहे. कदमांना रिमांडसाठी विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. तत्पूर्वी त्यांची मेडिकल तपासणीही करण्यात आली. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे त्यांच्यावर आणि या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे. खेडची सभा चांगली झाली आणि त्या सभेला ज्या कोणी मदत केली त्यांच्यावर या पद्धतीची कारवाई, म्हणजे भीतीपोटी उद्या आमच्या खुर्च्या लोक हिसकणार आहेत आणि अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्या माध्यमातून सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली आणि घाबरून या पद्धतीचं ओचं राजकारण, बालिश राजकारण भाजपच्या कडून केलं जाते आहे असं चित्र आपण पाहतो आहे. आता साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना झालेली अटक, तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या निवासस्थानी पडलेल्या ईडीच्या छापेमारीवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय. राजकीय सूडबुद्धीनं या कारवाया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम, आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी तो मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली, याचा अर्थ काय? या कारवाया ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाया. सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहेत. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत, सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. आता पुढची बातमी आहे. मुंबईमध्ये आचार्य पदप्रदान महामहोत्सव महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी सुरू आहे. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला जैन समाज हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहे, तसंच बाबा रामदेव हे देखील दृश्यात दिसत आहेत. आचार्य पदप्रदान महामहोत्सव आणि त्यानिमित्तानं मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर काही मंत्रिमंडळातले मंत्रीगण सुद्धा उपस्थित आहेत, तसंच जैन समाज हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहे.